मराठीचा रुपेरी पडदा गाजवल्यानंतर भरत जाधव आता स्वतःच्या प्रोडक्शन हाऊसच्या तयारीला लागलाय. स्वतःची वेबसाईट लॉन्च करून त्याने आपल्या प्रोडक्शन हाऊसचा प्लॅटफॉर्म स्पष्ट केला. एक तर मुळात माझा मित्र विकास कोरे जो ज्याने माझी वेबसाईट लॉन्च केली होती 4 वर्षापूर्वी, तर त्याने थोडासा आराखडा काढला होता की एक भरत जाधव एंटरटेनमेंट कंपनी होऊ शकते का. पण मी तेवढा दुजारा देत नव्हतो. पण त्याने जेव्हा ग्लोबली त्याला जेव्हा लोक ॲप्रोच व्हायला लागले किंवा माझ्या वेबसाईटवर पण लोक ॲप्रोच होऊन मला विचारलं की प्रोडक्शन हाऊस होऊ दे का तुमचं, यायला हो तुमचं, आमच्याकडे ही थीम आहे, आमच्याकडे ते फायनान्सर आहे ते. पण मी तेवढं लक्ष घालत नव्हतं, इतकं कामात बिझी असल्यामुळे जास्त लक्ष घालत नव्हतं. पण जेव्हा मला विकास बोलला की ना आपण आपली भरत जाधव एंटरटेनमेंट कंपनी आता ओपन करूया, आपण थोडंसं प्रोडक्शन हाऊसमध्ये उतरूया, मग वेबसाईट करायचं ठरलं. तर वेबसाईटमध्ये काय असावं, तर त्यांनी मला ते सांगितलं की ऑनलाईन बुकिंग किंवा ऑनलाईन काही गोष्ट आपल्याला सेल करायची असेल तर तेही करू शकतो. मग एक मला पटलं की यार होऊ शकतं, जर वेबसाईट ओपन होते तर आपण एक नुसतंच प्रोडक्शन हाऊस काढूया, सगळेच काढतात. मी पण करणार, कंपनी आता एंटरटेनमेंट कंपनी ओपन करतो आहे त्या नावानेच करतो आहे. पण दुसरा एक फायदा त्यात होईल वेबसाईटद्वारे की नवीन मुलांना एक प्लॅटफॉर्म देते आपल्याला. कधी कधी कसं होतं, आपण विशिष्ट गावात जाऊन वर्कशॉप घ्या आणि मग तिथले टॅलेंटेड मुलं मुली पहा किंवा मग कुठे असेल त्यांचं नाव सुचवा, ते मोठी प्रोसेस करण्याऐवजी माझ्या जर भरत जाधव एंटरटेनमेंट ह्या वेबसाईटवर एक पेज आपण ठेवतो आहे, मग तो लेखक असो, दिग्दर्शक असो, तंत्रज्ञ असो किंवा कोणी असो, कलाकार असो, नवीन येणार आहे त्यांना वाटत नाही की त्यांना कळत की असं होतं की नक्की कोणाला भेटावं, माझ्याकडे ही गोष्ट आहे किंवा मी अशाशा पद्धतीचा कलाकार आहे, मी चांगला ॲक्टर होऊ शकतो, पण मला कोणाला भेटायचं कळत नाही. तर एक वेबसाईट माझी अशी आहे की जिथे ते येऊन आपलं नाव, आपलं पेज भरू शकतात, ते काय करतात, कुठे करतात, त्यांचे काही व्हिडिओज असतील ते अपलोड करू शकतात, जेणेकरून ते मी पाहू शकेन, माझी कंपनी पाहू शकेल, माझ्या काही कामात जर वाटलं की तो इंटरेस्ट आहे त्याला मी वेलकम करू शकेन. किंवा जेव्हा दुसरीकडे काम चालू असतं, बाकीच्या ठिकाणी कामं असतात, त्या मी सांगू शकतो की त्याचं नाव पुढे नेऊ शकतो, प्रमोट करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की मी देवाणघेवाण चांगली करू शकतो ह्या अशा पद्धतीने की चांगली मुलं असतील, चांगले तंत्रज्ञ असतील, ज्या माझ्याकडून लोकांपर्यंत पोहोचू शकत असतील, तर ही चांगली गोष्ट आहे. कारण माझी वेबसाईट किंवा मला फॉलो करणारा एक वेगळा विशिष्ट वर्ग आहे किंवा ऑल ओवर ग्लोबली जेवढं मला फॉलो करणारा एक जो काही ताफा आहे त्यांच्यापर्यंत तरी पोचेल ते, येणारा नवीन मुलगा किंवा मुलगी किंवा जे काय असेल, जे ॲक्टर ॲक्ट्रेस किंवा तंत्रज्ञ लेखक दिग्दर्शक किंवा चांगले स्टोरीज. कधी कधी मला असं वाटतं की मी जेव्हा चित्रपट करतो मला गोष्टी मला मजा वाटत नाही की नाही ही गोष्ट महत्त्वाची नाही, ती कथा नीट नाही, काय नाही, तर चांगल्या कथा जर ह्या जरी माझ्यापर्यंत पोचल्या तर ते मलाही आवडेल की अरे या कथेवर काय मी चांगलं वर्क करू शकतो. म्हणजे चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत येणं आणि आपल्याकडून दुसऱ्यापर्यंत पोचवणं ही जर गोष्ट ह्या जरी होत असेल तर ह्याच्यासारखं सुख नाही, समाधान नाही. तसं मला वाटतं की ही एक चांगली गोष्ट आपण ह्या माध्यमातून, या वेबसाईटच्या माध्यमातून आणि भरत जाधव एंटरटेनमेंटच्या माध्यमातून करू शकतो, त्यामुळे हे एक मोठं पाऊल आम्ही अशा पद्धतीने उचलतो. निर्मितीत येण्याची किंवा इतर मराठी चित्रपटांसाठी प्रमोशनल प्लॅटफॉर्म तयार करण्याची तयारी भरतने दाखवली आहे खरी, पण आता त्याचा लोकांना किती फायदा होतोय ते पाहूया. राश्री मराठी करिता श्वेतांबरा सावंत.